बीस्ट फिटनेस आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा वुलेनोड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन आणि रायगड जिल्हा शरीरसृष्टो संघ यांच्या मान्यतेने शनिवारी रामशेठ श्री 2016 या किताबासाठी शरीरसृष्टो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. काहींना आपण पुढे गेल्याचा भास होत असेल, त्यांनी लक्षात ठेवावं की त्यांचा शेवट आम्हीच करणार आहोत, असा इशारा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांना दिला. सगळ्यात आधी आपण सर्वांच्या वतीनं, व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सन्मान्य सहकाऱ्यांच्या वतीनं या शरीर स्वास्थ्य स्पर्धेचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी जाहीर करतो. आणि आज शरीर स्वास्थ्य स्पर्धेचं इथं उद्घाटन होत आहे. कदाचित या उल्वा नोड मध्ये आम्ही काही गोष्टींना उशीर केला असेल. रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं उशीर झाला तरी चालेल, संपवायला मीच येणार आहे आणि त्यामुळे या भागामध्ये कोणकोण दिग्गज आहेत त्यांनी लक्षात ठेवून द्यावं की आपण थोडस पुढे गेल्यासारखा भास झाला असेल त्यांना, पण संपवण्याच्यासाठी या ठिकाणी आम्हीच असणार आहोत. उलनोड मधील सेक्टर 19 येथील भूमिपुत्र भवन समोरील मैदानात झालेल्या या उद्घाटन समारंभास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण भगत, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश कार्यालय सचिव आनंद शिंदे, कामगार नेते सुरेश पाटील, तालुका चिटणीस पंडित म्हात्रे, दिलीप पाटील महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा व गवान ग्रामपंचायतीच्या सरपंच रत्नप्रभा गरत, उलवा ग्रामपंचायतीच्या सरपंच नयना डोलकर, तरगर ग्रामपंचायतीच्या सरपंच नर्मदा विठ्ठल ओवळेकर, भाजपचे तालुका सदस्य MD खारकर, पांडुशेठ ओवळेकर, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ पाटील, निरीक्षक वामनशेठ म्हात्रे, सदस्य शरद खारकर, वसंत पावशे उलेनोड एक अध्यक्ष, KS कोळी उपाध्यक्ष, बाळाराम मुंबईकर, शैलेश भगत सरचिटणीस, अमर म्हात्रे, अंकुश ठाकूर, वैभव ठाकूर चिटणीस, मदन पाटील, नामदेव ठाकूर उलेनोड दोन अध्यक्ष, विजय घरत उपाध्यक्ष, अनंत ठाकूर महिला मोर्चाच्या उलेनोड एक अध्यक्षा, विनिषा मुंबईकर, नंदू ठाकूर, श्री गोंधळी, किरण म्हात्रे, किसन खारकर, गजानन खारकर, अमित नाईक, प्रदीप म्हात्रे, बिपिन पावशे, रामचंद्र ठाकूर, शंकर पाटील, संजय पाटील, विजय ठाकूर, हेमंत ठाकूर, मनोहर मुंबईकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कुस्तीपटू शरीरसृष्ट संघटनेचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मारुती आडकर, अध्यक्ष संजय भोपी, चिटणीस दिनेश शिळके, सल्लागार सुनील बंदरकर, रवींद्र इतापे आदी मंडळी हजर होते. येथील उपस्थिती पाहून स्वतःला जहागीरदार समजणाऱ्यांना आपलं काय होणार हे कळून चुकलं असेल, त्यामुळे तुम्ही येथील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहा असे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी कार्यकर्त्यांना सूचित केले. आज अतिशय हा कार्यक्रम बघून आनंद झाला की युवकांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या युवकांचा पुढाकार बघून आपण हा उलवा नोट जिंकलेला आहे अशा प्रकारची एक भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतःची जागीरदारी असल्यासारखे वागणाऱ्या लोकांना आता ही संख्या बघून, ही तरुणांची संख्या बघून आज प्रत्येकाला विचार पडला असेल का आपलं काय होणार. परंतु ही तरुण मंडळी या ठिकाणी हे जे काम करत आहे, परंतु आपण उरलून न जाता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी सतत प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. तर आरोग्य साधना ठाणे येथील अक्षय मोगरकर यांनी रामशेठ श्री शरीरसृष्ट स्पर्धेच्या किताबाने मानकरी ठरले. त्यांनी 31,000 रुपये आणि चषक देऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. त्याचप्रमाणे बेस्ट पोजरचा किताब MJ फिटनेस उलेनोडचे फरहान सय्यद यांना, तर बॉडी इम्प्रूव्हचा किताब आरोग्य साधनाचे रुपेश मिरकुटे यांना बहाल करण्यात आला. या दोघांना प्रत्येकी 5,000 रुपये व चषक देण्यात आलं. याशिवाय 55, 60, 65, 70, 75, 80, 85 किलो व त्यावर अशा विविध वजनी गटातील पहिल्या 6 विजेत्यांना अनुक्रमे 6,666, 5,555, 4,444, 3,333, 2,222, 1,111 रुपये चषक प्रमाणपत्र तसेच पहिल्या 3 विजेत्यांना पदकही दिले. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शरीरसृष्ट स्पर्धा घेण्यात आली. चांगली शरीर संपदा कमविली तर तिचा काम करतानाही उपयोग होणार आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. फिटनेस आणि भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीनं हा बॉडी बिल्डिंग याच्यामधला फिटनेस अफेअर्सच्या दृष्टीनं हे स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत. अतिशय भव्य दिव्य अशी इथे 65 kg याच्यामध्ये तरुणांच्या मध्ये व्यायामाची सवय लागावी, प्रत्येकानं आपल्या धगाधगीच्या जीवनामध्ये एक चांगल्या रीतीनं आरोग्याला जपावं. तरुणांनी फक्त नुसतं फॅशनबाजी वगैरे अशा काय आधुनिक अशा ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यामुळं वाईट सवयी लागण्याचा जो
चान्स असतो, त्याऐवजी तरुणांनी ह्या व्यायामाकडे वळावं आणि अशा रीतीनं एक चांगलं शरीर सौष्ठव कमवलं तर एक चांगलं समाधान त्यांना मिळेल, चांगली शरीरसृष्टी मिळेल, आयुष्यामध्ये काम करताना त्यांना अगदी आनंद होईल आणि त्या दृष्टीनं म्हणून ह्या स्पर्धा आम्ही ठरवलेल्या आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बलदे यांच्या सहकार्यानं या स्पर्धा ठरवल्या. ही शरीरसृष्ट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे बुलवानुड अध्यक्ष निलेश खारकर व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.